नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. सरकारनं ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे वाड्या वस्त्यांवर पुरेसे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन योजना राबवून प्रत्येक कुटुंबाला 55 लिटर पाणी दिले जाणार आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात या जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करीत असल्याचं दिसून येत आहे. गावागावात ग्रामस्थ जलजीवन योजनेच्या अभियंत्यांकडे व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करीत आहेत. शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार यांनी पाण्याच्या टाकीचं काम तसेच पाईपलाईनचं काम हे बोगसपणे केल्यानं येथील ग्रामस्थांनी शेवगाव येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून या योजनेच्या पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, परंतु काम हे चुकीच्या पद्धतीने चालू असल्यानं वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रित करून बोगसपणे होत असलेल्या कामात लक्ष घालावं अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. टाकीचे कामासंदर्भात तक्रार आहे आणि दुसरी तक्रार आहे की त्याच्यामध्ये जे खोदकाम केलेलं आहे त्या पाईपलाईनचं ते साधारणतः 1 फुटापर्यंत केलेलं आहे. तर टाकीचं काम हे जे पहिल्या प्रमाणे केलं होतं, इस्टिमेटप्रमाणे केलं होतं, त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर राहिलेले, त्यामुळे आपण ते काम पूर्ण पाडलेलं आहे आणि ते नव्याने काम सुरू केलेलं आहे. तक्रारीमध्ये 90 गोष्टी जर सत्य असतील तर आम्ही त्या रेक्टिफाय करू आणि प्रॉपर 3 फूट खोल चर म्हणजे चर खांदूनच त्याच्यामध्ये पाईपलाईन होईल या पद्धतीने आम्ही कार्यवाही केली. साहेब जगन्नाथ नागरे राहणार चिडे चांदगाव. जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाले आमच्या गावातल्या टाकीचं काम चालू आहे. तर शासनाचे जे अधिकारी कर्मचारी असेल, माझं असं मत आहे, यांनी या कामाकडे लक्ष द्यावं आणि आमची ग्रामस्थाची पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडावा. प्रतिनिधी इसाक शेख, डीएनए मराठी, शेवगाव.